नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला कुकरमध्ये झटपट वरण बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे अशा पद्धतीत आणि त्याला आपण पाणी टाकून दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेऊया डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे कुकर गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया एक चमचा तेल टाकायचं तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तेल गरम होऊन देऊया तेल गरम झालेले छोटा अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडले की छोटा अर्धा चमचा जिरे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बघा अशा कुटून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीत फोडून घ्यायच्या फक्त कडीपत्ता दोन चिमूट हिंग पावडर आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या अशा उभ्या कापलेल्या आहेत कुटून टाकल्या तरी पण चालतील गॅस बारीक करायचा थोडीशी हळद आता हे हलवून घेऊया एक मोठ्या आकाराचं तंबाट बघा कापून घेतलेला आहे परतून घेऊया परतून घेतलेलं आहे बघा मिनिटभर फक्त हलवून घ्यायचं चव्यानुसार मीठ त्याच्यामध्ये ही डाळ जी आपण धुवून ठेवली होती ना ती टाकायची आता तुमची किती माणसं आहेत त्याप्रमाणे आपल्याला डाळ घ्यायची आहे आता ही डाळ घेतल्या हलवून घ्यायची आता आपण टाकल्यानंतर डाळ टाकल्यानंतर बघा मी हलवून घेतलेल्या ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं एक ग्लास पाणी टाकणार आहे मी मिक्स करून घेऊया तुम्हाला आता किती डाळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकायचं गॅस जरा बारीक करते गॅस बारीक केलेला आहे तर आपण आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि बारीक गॅसवर ह्याच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या बारीक गॅसवर बघा चार शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण हे झाकण खोडून घेऊया अशा पद्धतीत डाळ होते ह्यात आपल्याला अजून जर जा पाहिजे असलं तर पाणी टाकायचं थोडंसं आणि शिजवायचं कोथिंबीर टाकून घेते आणि आपण हे आता थोडंसं पाणी टाकून घेऊया कोथिंबीर टाकल्या फक्त थोडंसं उकळून घ्यायचं फक्त झटपट असं मला भरपूर अशा कमेंट आल्या होत्या की तुम्ही तसं दाखवता तशा पद्धतीत आपण हे थोडंसं पाणी टाकूया एवढी बघा अशी घट्ट झालेली आहे जर जास्त पाणी जर टाकलं की एकदाच तर तरी काय होतं माहिती का मग कुकरमधनं शिट्टीमधनं बाहेर येतं तर त्यासाठी बघा पाणी जास्त टाकलेलं नाही एक ग्लास फक्त पाणी टाकलं होतं ना अशा पद्धतीत बघा डाळ होते आणि झटपट होते आता आपण गॅस चालू केलेला आहे आणि त्याला एकदा कोथिंबीर टाकलेली आहे तर आपण एकदा उकळून घेऊया फक्त पाणी टाकल्यानंतर बघा डाळ उकळलेली आहे अशी असे उकळून द्यायची आणि एवढी पातळ झालेली आहे बघ जर घट्ट पाहिजे असली तर थोडंसंच पाणी टाकायचं कारण गरम गरम भातावर खायला अशी छान लागते तुम्ही भाकरीवर चपातीवर बी खाऊ शकता मस्त असे होते बघा खूप सारे रेसिपी टाकलेले आहेत पण कुकरमध्ये झटपट दाखवा त्यामुळे बघा मी अशा पद्धतीत दाखवलेल्या आहेत गॅस बंद करायचा अशा पद्धतीत तुम्ही डाळ करून बघा रेसिपी आवडली की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा